जय मल्हारने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचे नमस्कार. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुका विधी सेवा प्राधिकरण पारशिवणी, विधी सेवा प्राधिकरण नागपूर आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय पारशिवणी यांच्या संयुक्त विद्यमानं 11 ऑक्टोबर रोजी तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. मार्गदर्शन शिबिर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात पारशिवणी तालुक्यातील लालबहादूर शास्त्री शाळा व महाविद्यालय बाबुलवाडा व हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवणी या दोन शाळांमध्ये घेण्यात आलं. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे बेटी बचाव बेटी पढाव संबंधित पोस्टर व बॅनर गावात यांच्यासह गावात प्रभात फेरी पथनाट्य रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करून जनजागृती करण्यात आली. सोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे उपक्रम विधी सेवा मनोधैर्य योजना अन्य योजनाविषयी माहिती आणि कायदेविषयक तरतुदीविषयी विधी स्वयंसेवक चंद्रभान कोलते यांच्याद्वारे कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आलं. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील स्काउट गाईडच्या राज्य पुरस्कार व परीक्षा व राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा निवड झालेल्या आर्यन तांदुलकर सानिया सय्यद आणि आयशा सय्यद या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लालबहादूर शास्त्री महाविद्यालय हरिहर महाविद्यालय राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय यांच्यासहित स्थानिक 6 शाळेचे निवड झालेले विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते. पारशिवणी तालुक्यातील दिवाणी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुलकर्णी विधी स्वयंसेवक चंद्रभान कोलते गट शिक्षणाधिकारी कैलास लोखंडे मुख्य राजेश्री उखरे मुख्याध्यापक वानखेडे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. नागपूर प्रतिनिधी शेखर कोलतेसह शैलेंद्र चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार. ज्येष्ठत्वाच्या भूमिकेमधनं मुलींकडे बघण्याचा जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा आहे, परंतु आज स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रामध्ये